नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर सर्वात अगोदर सांगा, कसे आहे तुम्ही? सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण मजेत आहो. आणि माझी तनिष्का तर इथे झोपलेली होती, पण आता ती रडत आहे, कारण की तिचा जो झोका आहे ना हा बंद झालेला आहे, आणि एनी टाईम तिला झोका असा चालूच पाहिजे. जर थोडंसंही बंद झाला ना तर ती खूप रडते. हे बाबा, आता झोपली, थोडंसंही म्हणजे असं थांबलाही ना झोका तर ती रडणं चालू करून देते. तर आता वाजले 2:00 आणि म्हटलं चला आता आराम करू थोड्या वेळ. पण कशाचं तनिष्का आराम करू देत नाही आहे. आणि दुसरं म्हणजे आज आमच्या घरामध्ये विशीचा कार्यक्रम आहे. आईच्या सर्व मैत्रिणी येणार आहेत विशी काढण्यासाठी, कारण की मागच्या महिन्यामध्ये आहे ना आईची विशी निघाली होती. तर त्याच्यामुळे मग आमची इथं यावेळेस म्हणजे नाश्ता वगैरे करणार आहोत आम्ही, आणि माझीच इथं विशीचं म्हणजे विशी ओपन होणार आहे. तर नाश्त्यामध्ये आई काय बनवणार आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवते. आई आता किचनमध्ये आहेत, लसूण अद्रकची पेस्ट काढत आहेत. तर आणखी लाईट केव्हा जाईल याची काही गॅरंटी नाही आहे, किंवा पण पाऊस सुरू होऊ शकतो, कारण की कालच आहे ना इतका पाऊस आला होता, त्याच्यामुळे मला वाटते 7 ते 8 तास लाईन गेली होती, तर लवकर आली नव्हती. त्याच्यामुळे मग आई यांना अगोदरच लसूण अद्रकची पेस्ट काढून घेत आहे. त्याच्यानंतर मग आता कसं 2 तर वेळ आहे काय, तर आई काय बनवणार आहे हे मी तुम्हाला नंतर दाखवणार. एवढ्या लवकर तर आई ते बनवणार नाही आहे, 4-4:30 बनवतील. तर आता थोडा आम्ही आराम करू, कारण की तनिष्का झोपलेली आहे म्हणून, कारण की ती उठली ना तर मग ती आराम अजिबात करू देत नाही. चला आता मग फ्रेंड्स, आता 4:30 झालेले होते. तर आईने इथं आहे ना सर्व तयारी पण करून ठेवली, आणि आईने आहे ना ॲक्च्युली मी ना झोपलेली होती, तर आईने आहे ना इथे बनवून पण ठेवलेलं आहे. चला तुम्हाला दाखवते की आईने आज नाश्त्यामध्ये काय ठेवलेलं आहे. तर आज आमची इथं नाश्त्यामध्ये आहे ना मोठ ठेवलेली आहे, आणि खूप ठिकाणी याला आहे ना मटकी पण म्हणतात. तर तुमच्याकडे मोठला काय म्हणतात हे मला नंतर कमेंट करून नक्की सांग जा. आणि जिलेबी पण ठेवलेली आहे, कारण की कसं आहे तनिष्का झालेली आहे. तर आईच्या मैत्रिणींनी यांना आईला म्हटलं होतं की बा आम्हाला तू तर जिलेबी दिलीच नव्हती, तर म्हणून मग आज कसं सर्वजण येत आहेत, तर म्हणून मग आईने आहे ना आज यांच्या हाताने मस्तपैकी खव्याची जिलेबी पण मागवलेली आहे. ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आणि तसं पण आहे ना आईच्या मैत्रिणी आहे ना तनिष्काला पाहिलेलंच नाही आहे, फक्त व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की बा कशी दिसते, पण रिअलमध्ये पाहिलं नव्हतं. तर आज आमची इथं आहे ना म्हणजे बीचेचा कार्यक्रम आहे, तर एकासोबत आहे ना 2 होतात, म्हणजे त्यांचं आहे ना तनिष्काला पण पाहणं होणार, आणि दुसरं म्हणजे बीच पण काढून घेतील त्या. तर चला इथे यांनी मस्तपैकी आहे ना गरम गरम खव्याची जिलेबी आणलेली आहे. तर ही जिलेबी पाहून आहे ना माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलं होतं, कारण की मला आहे ना खव्याची जिलेबी खूप आवडते, आणि ही जिलेबी आहे ना खूप अशी मस्तपैकी गरम गरम पण होती. पण मी नंतर विचार केला की जाऊ द्या अगोदर सर्वांचं खाणं होऊ द्या, त्याच्यानंतर मग मी खाणार. आणि मी आहे ना आईला विचारलं होतं तसं की बा मला चालते का ही जिलेबी खाणं, तर आईने सांगितलं होतं हो एकदम, कसं एकदम नाही खायची, थोडं थोडं खाणं सुरू कर, म्हणजे मग तुला पुढे जाऊन प्रॉब्लेम नाही होती. कारण की मी आहे ना आता गोड खात नाही आहे, जास्त तिखट खात नाही आहे, तिखट म्हणजे नाहीच्या बरोबरीतच तिखट असते माझं खाणं. तर म्हणून मग मी आईला अगोदर विचारलं होतं, तर आईने सांगितलं की बा तू आहे ना हळूहळू सर्व चालू करू शकते, कारण की कसं आहे एकदमच जर मग तू नंतर तिखट खाशील तर कसं मुलीला प्रॉब्लेम होऊ शकते, म्हणून मग मी आता आहे ना सर्व हळूहळू चालू करत आहे खाणं. चला आता मग फ्रेंड्स, इथे आता आईच्या सर्व मैत्रिणी आलेल्या आहेत, अगोदर त्यांचा नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे, त्याच्यानंतर आता ते आहे ना बिशी ओपन करणार आहे, आणि नंतर कळणार की बा मग बिशी कोणाची निघालेली आहे. तसं तर आमच्या आहे ना सर्व बिशा निघालेल्या आहेत. आता मग फ्रेंड्स, आता सर्व काकू वगैरे ह्या गेलेले आहेत घरी, आणि आमची तनिष्का आत्ताच उठली. तर आता आमच्या तनिष्काची आम्ही आकूमाकू काढणार आहोत, आणि मला त्या दिवशी कमेंट आली होती की बा आई आकूमाकू म्हणजे काय म्हणत असतो, सांजवाच म्हणत असतो. अच्छा, तर आता आमच्या तनिष्काची निघणार आहे ते आकू माकू दिवा दाखू सन्माय राख्या बाबू बोक्या लढ घेऊन जाय खेळ देऊन जाय बाबू गेला खेळाले देव गेला बोलवाले आकले माकले सोन्याची टिकली तनिष्काच्या डोक्याले जाऊन बघ ना लक्ष काय कुठे तिचं मग गाडी चाक डिटीवरीची ना कप म्हण. चला आता तिकडे तुला दिवे लावलेले आहे संध्याकाळचे. ए तनिष्का, आतू आली आतू, तनिष्काची आत्या आल्या. मेकअप पण राहिला म्हणा माझा करायचा, तयारी राहिली. आत्याला तेच काम आहे, हो हा म्हणते ना ती. चल बेटा आत्याचं वेलकम करू आपण. हा ते राहू दे इथंच वरच्या कूलरचा. तनू चालते का?
थम्मीच करते ना, तर आत्याला घरात घेऊन येते मी. तर कंचनताई आलेल्या आहेत, माही पण आहे, आदवी कापर आहे. आदू अरे चप्पल घाल, ऊन आहे बाहेर. थांब आना, पपई पण आना. कोणासाठी आणली, भाषेसाठी? घरी खराब. दाखवा बॅग. नाही घर नाही, दाखवा ना. हलकीच आहे, नाही हलकीच आहे. आम्हाला वाटलं की 6 वाजता येणार तुम्ही. भातगुरीला किती वेळ लागणार म्हणून तुम्हाला कॉल केला. अच्छा अच्छा अच्छा. म्हणून म्हटलं किती वेळ लागणार काय नाही म्हणून भातगुरीवरून जेव्हा निघालो मग तेव्हा कॉल. अच्छा. हा हो, पहा ना तुमची भाषी किती बोलते आता. मिठूच झाली. काय झालं? नाही उभं घ्या तिला. आईचा आवाज ऐकते म्हटलं तर कल्ला करते. आईले दिवसभर असंच बसा लागते घेऊन. ताई इकडनं पप्पा असतात, इकडनं आई असते, मदतीचा पाळणा. असं नाही, छोटी आहे ना ती. काजल गायले. तनिष्काचे पप्पा कुठे? तनिष्काचे पप्पा वर. आज 2 महिन्याची पूर्ण झाली. काय कोणत्या कम्प्लेंट झाली? उद्या ती टाकलू होणार आहे. उद्या तिचे, उद्या तनिष्काचे जावळे काढण्याचा प्रोग्राम आहे. तर फ्रेंड्स, इथे आता कंचनताई आलेले आहेत. अगोदर चहा वगैरे सर्वांचा झालेला आहे आणि कंचनताईला भूक लागली होती. तर ताईने विचारलं होतं काही आहे का घरामध्ये, तर मी म्हटलं आता कसं आहे वेळेवर तर काय करायचं. तर मी म्हटलं होतं की बा कालची मोठ आहे, तर ताईने सांगितलं मला मोठ चालते, मला मोठ देऊन दे खायला, कारण की ताईला खूप भूक लागली होती. तर इथेच मग आता मोठवर मी मस्तपैकी शेव टाकून दिले, त्याच्यानंतर मग आता कोथिंबीर टाकून दिली. तसं तर मी यानं ताईला विचारलं होतं की ताई तुम्हाला मोठवर मस्तपैकी लिंबू पाहिजे का, तर ताईने मला नाही सांगितलं, कारण की कसं मोठवर लिंबू खूप छान लागते खायला, पण ताईने मला नाही म्हटलं होतं. म्हणून मग मी यांना तशीच मोठ ताईला खायला घेऊन गेली आणि दुसरीकडे आई काहीतरी बनवत होत्या, काय बनवत होत्या हे मला पण माहीत नव्हतं. आता मग फ्रेंड्स, आता खूप दिवसानंतर आई बनवणार आहे ढोकळा रव्याचा, कारण की कसं आहे आता यांनी यांना खाणं बंद केलेलं आहे. तर आज ताई आलेल्या आहेत कंचनताई, तर ताईच्या फरमाईशवर आई आज मस्तपैकी रव्याचा ढोकळा बनवणार आहे. आणि रव्याची म्हणजे कसं आहे ढोकळा आहे ना खूप दिवसानंतर बनणार आहे. मला ते केव्हा बनवलं तर मागायचं तेव्हा बनव. हां, त्याच्यानंतर आता आमची तर रव्याचा ढोकळा बनणार आहे. तर आई कशा बनवतात हे तर तुम्हाला माहितीच आहे, बनल्यानंतर तुम्हाला दाखवणार की बा रव्याचा ढोकळा कशा प्रकारे मस्तपैकी फुगलेला आहे.
चला आता इथे सर्वजण बसलेले आहेत. इथे अद्विक मोबाईल चालवत आहे आणि इकडे या दोघांचं काम सुरू आहे. जिलेबी मस्त काय मोड मटकी जिलेबी बघत आहे डायट काय असं डायट असते त्याला. तर माहेरचं सुख माहेरचं सुख असं असते की 2-3 किलो वाढून देते मी इकडे. आता ढोकळा बनणार ते पण खायचं. अरे देवा मस्त. म्हणजे रात्री जेवणच नाही ना असा. इकडे तनिष्का झोपलेली आहे पाळण्यामध्ये आणि माही टी व्ही बघत आहे. सगळेजण आता ढोकळ्याची वाट बघत आहे ना. चला मग खा तुम्ही, मी हातातोंड वगैरे तुझी तयारी करते. तर आता इथे ढोकळा रेडी झालेला आहे आणि खूप छान फुगलेला पण आहे. आणि इकडे ताई आहे ना, म्हणजे मी सांगितलं तुम्हाला खव्याची जिलेबी आणली होती तर थोडीशी जिलेबी उरली होती, तर इथे ताईला खूप आवडते म्हणून मग आहे ना ताईला पण जिलेबी दिली. तर चला आता सर्वजण खाणार आहेत ढोकळा. तर मी माहीला म्हटलं की अगोदर तू ढोकळा खाऊन घे, तर माही म्हणाली की नाही मला आहे ना तनिष्काला मला म्हणजे सोडायचं नाही आहे, तर तुम्ही खाऊन घ्या ढोकळा. तर या सर्वांनी ढोकळा खाल्ला आणि त्याच्यानंतर मग माहीने ढोकळा खाल्ला आणि त्याच्यानंतर मग सर्वजण आहे ना आता गप्पा करत आहेत. आणि इथे जी मोठी जाऊ आहे ना ह्या पण आल्या होत्या तनिष्काच्या भेटीला, तर म्हणून मग आता सर्वजण बसले होते आणि माझा स्वयंपाक राहिला होता. तर मी म्हटलं जाऊ दे आता सर्वजण बसलेले आहे तर मस्तपैकी आम्ही गप्पा करू, त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक करते. तर आम्ही यांना खूप वेळ गप्पा केल्या. तर म्हटलं चला आता 8:30 झालेले आहे तर माझी जेवणाची पण वेळ होती, म्हणजे माझी जेवणाची वेळ मी ना 8 ते 9 दरम्यान ठेवलेली आहे आणि सकाळी 11 ते 12 दरम्यान ठेवलेली आहे. तर कसा उशीर झाला तर मग कसा बाळाला त्रास होऊ शकतो, तर म्हणून मग मी आता जो माझा वेळ आहे ना हा फिक्स ठेवलेला आहे. तर बस आता इथे आता किचनमध्ये आलेली आहे आणि म्हटलं चला आता माझ्यासाठी पोळ्या टाकून घेते, कारण की कोणाचीच म्हणजे कसं जेवणाची इच्छा होत नव्हती, कारण की सर्वांनी ढोकळा खाल्ला होता. आणि तसं पण तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या इथं सर्वजण आल्यानंतर आम्ही ना जेवणाला सुट्टीच देत असतो आणि काही म्हणजे असं ढोकळा वगैरे काही असलं तर तेच आम्ही बनवून खात असतो. आता मग फ्रेंड्स आता इथे माझ्या पोळ्या करून झालेलं आहे, अद्विकचं पण जेवण झालं, कारण की कसं आहे त्याने अगोदर नाही म्हटलं होतं जेवणाला, पण मी जेव्हा पण पोळ्या टाकते ना तर त्याला मी म्हणत असते की बा गरम गरम पोळ्या टाकलेल्या आहे तू जेवण करते का, तर ते तो काय करतो माहिती आहे काय की बा गरम गरम पोळीवर आहे ना तेलमीठ टाकतो आणि त्याच्यानंतर त्याला लाल तिखट पाहिजे असते पोळीवर आणि त्याला आहे ना तसं जेवण खूप आवडते. तर म्हणून मग त्याचं पण जेवण झालेलं आहे. आता गॅस वगैरे सर्व पुसून घेतला, थोडेसे भांडे राहिले होते घासण्याचे तर ते पण भांडे मी यांना पूर्ण आता घासून घेत आहे, त्याच्यानंतर मग शांततेनं जेवण करणार. कारण की कसं खूप दिवसानंतर मी यांना आज म्हणजे पोळ्या टाकल्या तर त्याच्यामुळे यांना इच्छा होत नव्हती जेवण करायची, तर मी म्हटलं चला आता पोळ्या वगैरे आहे ना गरम आहे तर थोडंसं थंड होऊ देते आणि त्याच्यानंतर मग जेवण करणार. तर इथे आहे ना माझी गॅस शेगडी राहिली होती पुसायची तर ते पण पुसून घेतली, त्यानंतर आता माझं जेवण झालेलं आहे. सर्वजण इथे आता गप्पा करत आहे आणि माझ्या आईने सांगितलं की बा 2-3 महिन्यापर्यंत आहे ना जेवण झाल्यानंतर म्हणजे पान खात असतं, कारण की आहे ना माझ्या आईने सांगितलं जर तू पान खाल्लं तर तुझं आणि बाळाचं पोट चांगलं राहणार, म्हणून मग आता रोज मी पान खात असते. चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय.